नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. प्रत्येका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्या अपसाईडला डाऊनसाईडला कशा पद्धतीची मुव्हमेंट बनू शकते, त्याचबरोबर मार्केटचं टेक्निकल सेटअप सध्या काय सांगत आहे, ऑप्शनचं सेटअप काय सांगत आहे, आणि ह्याच्या साह्यानं मित्रांनो आपण मार्केटमध्ये नेक्स्ट ट्रेडिंग सेशनसाठी कशा पद्धतीनं हायर साईडला मार्केटला रेजिस्टन्स फील होऊ शकतो किंवा डाऊन साईडला मार्केट कुठं सपोर्ट घेऊ शकतं, याच्या काही लेवल ज्या आहेत त्या काय करत असतो, त्या ठिकाणी जनरेट करत असतो आणि त्याच्या साह्यानं ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा तुम्ही तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का येणाऱ्या कालखंडामध्ये याच्याही पेक्षा जास्त दर्जेदार चांगल्या व्हिडिओ ज्या आहेत त्या ऑप्शन लर्निंग सिरीज वगैरे मी येणाऱ्या कालखंडामध्ये काय करणार आहे त्या ठिकाणी तुमच्यासाठी सुरू करणार आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे आत्ताच पहिल्यांदा युट्यूब चॅनलला काय करा, त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. मित्रांनो, आता सध्याचं जर परिस्थिती बघितली तर मार्केट जे आहे ते सध्या लाईफ टाईम हायला आहे. विशेषतः तुम्ही जर बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी मित्रांनो पहिल्यांदा 37,811 या ठिकाणी क्लोज झालंय. त्याचबरोबर तुम्ही मित्रांनो जर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये देखील एक्झॅक्टली हीच कंडिशन असलेली तुम्हाला दिसून येते. निफ्टी देखील मित्रांनो पहिल्यांदाच 17,585 जो आहे तो काय झालाय त्या ठिकाणी क्लोज झालेला आहे. म्हणजे मार्केट सध्या लाईफ टाईम हायला आहे. मग मित्रांनो, मार्केट जे लाईफ टाईम हायला आहे या ठिकाणी बऱ्याच रिटेल ट्रेडरच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे की बाबा मार्केट येणाऱ्या कालखंडामध्ये काय करू शकतं, मार्केट सध्या एक्सपेन्सिव्ह आहे का, मार्केटमध्ये करेक्शन येणार आहे का, अशा बऱ्याच प्रश्नाची उत्तर तुमच्या मनामध्ये शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या प्रश्नाची उत्तर देखील काय करणार आहे मित्रांनो, मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ह्या प्रश्नाची उत्तर मित्रांनो मोगम असणार नाही, फॅक्ट बेस्ड असतील, हिस्टॉरिकल डेटा बेस्ड असतील, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाठीमागच्या एक महिन्यामध्ये बँक निफ्टी निफ्टीनं कशा पद्धतीचा परफॉर्मन्स केलाय, त्याचबरोबर मित्रांनो वीकली एक्सपायरी जी आहे 23 सप्टेंबरला वीकली एक्सपायरी आहे आणि फोर्थ एक्सपायरी आहे ह्या महिन्याची, आणि त्यानंतर फिफ्थ एक्सपायरी जी आहे ती मित्रांनो 30 सप्टेंबरला काय होईल त्या ठिकाणी. मग ह्या दोन एक्सपायरीसाठी सध्या मार्केटनं कशा पद्धतीचं स्ट्रक्चर स्वतःसाठी तयार केले, मार्केटला हायर साईडला कोणती रेंज उपलब्ध झाले, हे पण काय करणार आहे आपण मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक महत्वाची बाब जी आहे ती हायलाइट करायची आहे, ते म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या सध्या मार्केटमध्ये एक्झॅक्ट काय पोझिशन आहे. दुसरं मित्रांनो, रेग्युलेटर जे आहे ते काही चेंज करत आहे सध्या. विशेषतः जर तुम्ही बघितलं असेल, युट्यूबला व्हिडिओ बघितला असेल किंवा न्यूज बघितले असतील, इव्हन तुम्ही ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्टॉक मार्केट संदर्भात माहिती सर्च करता तिथला जरी डेटा बघितला असेल तर तुम्ही बरेच स्क्रीनशॉट बघितले असतील की अलीकडच्या कालखंडामध्ये मार्केटमध्ये जे आहे ते फेक ट्रेड जे आहे त्याची संख्या खूप जास्त वाढलेली दिसून येते. हे कमी करण्यासाठी काही इनिशिएटिव्ह जे आहेत ते जोरदारने घेतलेत, त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेंजने घेतलेत असं काही गोष्टी ज्या आहेत त्या अलीकडे दिसून आलेत. विशेषतः जिरोदाचे सीईओ जे आहेत नितीन कामत यांनी सांगितले की आम्ही स्टॉप लॉस लिमिट ऑर्डर जे आहे ते काय करतोय त्या ठिकाणी येणाऱ्या कालखंडामध्ये बंद करतोय असं त्यांनी काय केलंय त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे मित्रांनो ऍक्च्युअली हे चुकीचं आहे, स्टॉप लॉस ऑर्डर एखाद्या पद्धतीची बंद करणं हे चुकीचं आहे, कारण का प्रॉब्लेम एका ठिकाणी आहे, सोल्युशन एका ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न जो आहे तो मार्केटचे रेग्युलेटर करत आहेत. आणि मी पाठीमागच्या 2 ते 3 दिवसापूर्वी देखील तुम्हाला आय थिंक शुक्रवारी किंवा गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील सांगितलं होती की बाबा मार्जिनचे जे रूल्स चेंज झाले 1 सप्टेंबरपासून तेव्हापासून पुढील 1 महिन्यामध्ये मार्केटमध्ये बऱ्याच उलथापालथ जे ते होण्याची शक्यता, बऱ्याच घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचाच एक पार्ट जर बघितला तर फ्रेक ट्रेडची संख्या वाढली, त्याचबरोबर एसएलएम ऑर्डर जे आहे, मार्जिन स्टॉप लॉस ऑर्डर जे आहे ती का त्या ठिकाणी काय करण्यात येते बंद करण्यात येत आहे. दुसरं मित्रांनो, पाठीमाग एनएससीनं देखील एक सर्क्युलर काढलं होतं, त्या सर्क्युलर मध्ये त्यांनी सांगितले बाबा ऑप्शन आणि ऑप्शन जे आहेत ह्या ऑप्शनचं कोणतंही लिमिट असणार नाही पुढच्या कालखंडामध्ये. म्हणजे एखाद्या कोणत्याही ऑप्शनला अपर सर्किट असणार नाही, म्हणजे एखादा ऑप्शन मित्रांनो कितीही वाढू शकतो, म्हणजे त्या प्रमाणात इंडेक्स मध्ये मुवमेंट नाही आले तरी चालेल. जर बघा जसं की तुम्ही जर बँक निफ्टीचा कॉल ऑप्शन बाय करत असाल तर तुम्ही कॉल ऑप्शन कधी बाय करता, बाबा बँक निफ्टी वाढणार असेल तर तुम्ही कॉल ऑप्शन बाय करता. पण मित्रांनो ऍक्च्युअली ह्या फ्रेक ट्रेड मध्ये वगैरे काय व्हायला लागले, सध्या मार्केटमध्ये त्या प्रमाणात मुवमेंट नाही, म्हणजे मार्केट वरती तर जात नाही किंवा खाली पण जात नाही, पण त्याच्या कित्येक पट जास्त कॉलचे ऑप्शनचे प्रीमियम वाढत आहेत, पुटच्या ऑप्शनचे प्रीमियम देखील वाढत आहेत. आणि मित्रांनो एक जे रिटेल ट्रेडर आहे मार्केटमधला, त्या रिटेल ट्रेडरला कुठंतरी मार्केटमध्ये तकलीफ देण्याचा प्रयत्न जो आहे तो मोठ्या प्लेअर कडून, स्मार्ट प्लेअर कडून असलेला क्लिअरली आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. तर हा एक प्रॉब्लेम जो आहे तो येणाऱ्या कालखंडामध्ये अजून रेज होण्याची शक्यता आहे.
ही शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. मित्रांनो, 17 सप्टेंबरचं जे ट्रेडिंग सेशन झालं, या ट्रेडिंग सेशनमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत त्यांनी 1552 कोटी रुपयांचं कॅश मार्केटमध्ये बाईंग केलं आहे. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं पण 1398 कोटी रुपयाचं सेलिंग केलं. नेट कॅश जर बघितला तर एवढा जास्त नाही. पण मित्रांनो, सर्वात महत्वाचं जे आहे विशेषतः फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या ज्या पोझिशन आहेत, मित्रांनो त्यांनी इंडेक्स जो आहे तो ऑलमोस्ट 2067 कोटी रुपयाचं काय केलंय, त्या ठिकाणी बाय केला. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या, म्हणजे इंडेक्सवरती त्यांची पोझिशन जी ती लॉंग आहे. त्याचबरोबर मित्रांनो, ऑप्शन मध्ये देखील 2800 कोटी रुपयांचं बाईंग जे आहे ते त्यांनी केलेलं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर मित्रांनो, विशेषतः जर तुम्ही मार्केटचा जर डेटा रीड करायचा प्रयत्न केला, मार्केटची सध्याचं सेंटिमेंट जर बघायचा प्रयत्न केला, तर या ठिकाणी मित्रांनो पाठीमागच्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरने नेमकं काय केलंय हे बघावं लागेल. मित्रांनो, 9 सप्टेंबर असेल, 13 सप्टेंबर असेल, 14 सप्टेंबर असेल, 15 सप्टेंबर आणि त्यानंतर 17 सप्टेंबर, ह्या सर्वच्या सर्व ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत ते चांगल्या पद्धतीनं काय करत आहेत, त्या ठिकाणी बाईंग करण्याचा प्रयत्न करत आहेत इंडेक्सवरती. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि पाठीमागच्या काही महिन्याचा जर विचार केला तर या ठिकाणी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर लगातार कंटिन्यू बेसिसवर ह्यूज जे आहे ते सेलिंग करत होते. आणि आता कुठं तर त्यांनी त्यांचं सेलिंग जे आहे ते तुम्हाला एकदम हायर साईडला येऊन थांबले. काय म्हणतोय मी मित्रांनो, की काळजीपूर्वक ऐका, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं जे सेलिंग आहे हे एकदम टॉपला येऊन थांबलं आहे. म्हणजे लाईफ टाइम हाय जो आहे मार्केटचा, या ठिकाणी त्यांचं सेलिंग थांबलंय. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो, हे मार्केटमध्ये सध्या जे बुल रन आहे, हे बुल रन अजून किती दिवस चालणार आहे हा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. सर बाबा, मार्केट खूप वाढलंय, मार्केटमध्ये विशेषतः ब्रॉडली मार्केटचा जर विचार केला, निफ्टीमध्ये मित्रांनो ऑलमोस्ट 10,000 पॉईंटची रॅली जी आहे ती आतापर्यंत आली. काय सांगतोय मी, मार्केटमध्ये आतापर्यंत किती पॉईंटची रॅली आली, या ठिकाणी 10,000 पॉईंटची रॅली जी आहे ती आलेली. हे पहिल्या लक्षात घ्या, कारण का निफ्टीचा जो काय कोविड-19 मध्ये 7,000 समथिंगचा जो लो तयार झाला होता, त्या लो पासून निफ्टी सध्या 10,000 पॉईंट वरती आहे. हे पहिल्या लक्षात घ्या मित्रांनो, हे मार्केटमध्ये जे बुल रन सुरू आहे, मार्केट जे कंटिन्यू बेसिसवर सध्याला व्हर्टिकल पद्धतीनं वरती जात आहे, हे बुल रन असं म्हटलं जातं की ऑलमोस्ट हे बुल रन पुढील 5 वर्ष जे आहे ते मित्रांनो काय होऊ शकतं, त्या ठिकाणी कंटिन्यू होऊ शकतं. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. कारण का मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, समजून घ्या, जे लोक प्रायव्हेटमध्ये सध्या जॉब करतात, जे मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये जॉब करतात, त्या लोकांना ही गोष्ट सध्याला निदर्शनास आलेली असू शकते. मित्रांनो, कोविड-19 मध्ये वर्क फ्रॉम होमचं कल्चर जे आहे ते सुरू झालं. खूप मोठमोठे कॉम्प्लेक्स असतील, खूप मोठमोठ्या बिल्डिंग असतील, खूप मोठमोठे ऑफिसेस असतील, हा जो प्रचंड मोठा एक्सपेन्सेस होता कंपनीचा, हा कंपन्यांचा एक्सपेन्सेस सध्या वाचायला लागला. एनर्जीवरचा कॉस्ट असेल ऑफिस असतील, किंवा वेलफेअरचा कॉस्ट जो असेल ऑफिस वेलफेअरचा, हा सध्या सगळ्या काय झालेला आहे, कंपन्यांचा कमी व्हायला आहे. आणि हे कुठं ना कुठं कंपन्यांच्या मार्जिनवर वगैरे इम्पॅक्ट करताना दिसून येतं. कारण का ज्या ठिकाणी ऑनलाईन काम करणं शक्य आहे, घरी बसून एखादा एम्प्लॉई जर काम करत असेल तर तुम्ही घरी बसूनच काम करा, ही पॉलिसी जी आहे ते येणाऱ्या कालखंडामध्ये मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये, ह्या लिस्टेड कंपन्यांमध्ये येण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त आहे. आणि त्या दृष्टीने इनिशिएट जे आहे ते सुरू आहे. तुम्ही पाठीमागे फोर्ड कंपनीनं वगैरे इंडियातलं युनिट बंद केलं. काय युनिट बंद केलं मित्रांनो, त्या ठिकाणी ऑटोमेशन प्रचंड मोठ्या प्रमाणात फैलले. आणि पुढलं 3 ते 4 वर्ष ज्यांना पूर्णपणे ऑटोमेशनचे असणार आहेत, म्हणजे लाखो लोकांचा रोजगार जो आहे तो जाणार आहे. ज्या पद्धतीनं 3D प्रिंटिंगचा आविष्कार व्हायला लागलाय, ज्या पद्धतीनं इंटरनेट ऑफ थिंग्स तयार व्हायला लागले, ज्या पद्धतीनं रोबॉटिक कल्चर इन्क्रीज व्हायला लागले, ह्या सगळ्या गोष्टीचं ऍडव्हान्टेज जे आहे ते मित्रांनो ह्या स्टॉक मार्केटमधल्या लिस्टेड कंपन्या त्या ठिकाणी घेत असलेल्या दिसून येतील. आणि हे जे बुल रन आहे ते अजून पुढे कंटिन्यू होईल. मित्रांनो, बुल रन म्हणजे याच पद्धतीने कंटिन्यू होईल. मार्केटमध्ये करेक्शन पण येणार आहे, पण हे करेक्शन किती असेल, 2-3% लय झालं, 4-5% आती झालं, डोक्यावरून जाईल 5% मार्केटमधलं करेक्शन. म्हणजे कुठला मोठा इव्हेंट जर ग्लोबली घडला नाही, किंवा जसं की आता नेक्स्ट इयर काही 6 महिन्यानंतर आय थिंक युपीचं इलेक्शन आहे, हा देखील इंडियन इक्विटी मार्केटसाठी हा खूप मोठा टिगर असेल. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यानंतर आपण मोदी गव्हर्नमेंट जे आहे त्यांच्या सेकंडच्या मिड पॉईंटला काय करू, त्या ठिकाणी पोहोचू, त्यानंतर त्याचा पण इम्पॅक्ट जो आहे तो मार्केटमध्ये राहणार आहे. आणि ज्या पद्धतीच्या पॉलिसी सुरू आहेत, ज्या पद्धतीचं गव्हर्नमेंटचं प्रायव्हेटायझेशनची पॉलिसी सुरू आहे, ज्या पद्धतीनं गव्हर्नमेंटनं बॅड बँक आणलंय, त्याचबरोबर गव्हर्नमेंट ज्या पद्धतीचं इकॉनॉमिक रिफॉर्म इनिशिएट घेते, जे इकॉनॉमिक रिफॉर्म्स वेलफेअर नाहीत मित्रांनो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या,
पण मार्केट स्टॉक मार्केट जे आहे ना, ह्या स्टॉक मार्केटला वेलफेअरशी काही देणं घेणं नसतं मल्टीनॅशनल कंपन्यांना. कारण का जेवढं तुम्ही वेलफेअर मध्ये कट करेल गव्हर्नमेंट, जेवढं प्रायव्हेट सेक्टरला रूल देईल ओपन फेस देईल, तेवढं इक्विटी मार्केटसाठी ते चांगलं मानलं. तर त्यामुळे हे गव्हर्नमेंटच्या पॉलिसी वगैरे जर बघितलं क्लिअरली, हे जे सध्याचं बुलरन सुरू आहे हे बुलरन अजून पण आपल्याला कंटिन्यू पुढे होणं अपेक्षित आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. विशेषतः मित्रांनो तुम्ही हा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा इन्फ्लो जर इंडियातला बघितला तर मित्रांनो हा डेटा खूप महत्वाचा आहे तुमच्यासाठी. कारण का मित्रांनो मार्केट एप्रिल महिन्यापासून, काय म्हणतोय मी, हा डेटा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. एप्रिल महिन्यापासून मित्रांनो मार्केटचा जर तुम्ही विचार केला तर एप्रिल महिन्यामध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचं नेट सेलिंग आहे, मे महिन्यामध्ये नेट सेलिंग आहे, जून महिन्यामध्ये नॉर्मल सेलिंग होतं, जुलै महिन्यामध्ये ह्यूज सेलिंग होतं, ऑगस्ट महिन्यामध्ये पण मित्रांनो ऑलमोस्ट 2568 कोटीचं सेलिंग केलं होतं, आणि आत्ता कुठं मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं 7146 कोटी रुपयांचं बाईंग जे आहे ते कॅश मार्केटमध्ये किंवा इंडियन इक्विटी मार्केटमध्ये हा इन्फ्लो जो आहे तो ऍड केलाय. म्हणजे मित्रांनो ह्याच्यातला 50% जरी अमाऊंट त्यांनी रिइन्व्हेस्टमेंट केली इंडियन इक्विटी मार्केटमध्ये, कारण का ह्या पिरियडमध्ये मार्केटमध्ये तेजी देखील खूप मोठी आली होती. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. जस्ट तुम्ही पाठीमागच्या 2 महिन्याचा जरी विचार केला ना, काय म्हणतोय मी, पाठीमागच्या फक्त 2 महिन्याचा जरी विचार केला तरी सुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी लक्षात येतील. विशेषतः तुम्ही सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा जरी मार्केटचा विचार केला, काय म्हणतोय मी, सॉरी ऑगस्ट आणि सप्टेंबरचा जरी विचार केला तर ऑगस्ट महिन्यामध्ये मित्रांनो निफ्टी जो आहे ह्या निफ्टीमध्ये किती पॉईंटची रॅली आली होती, तर मित्रांनो निफ्टी जो आहे ना हा तुम्हाला 1369 पॉईंट वाढलेला दिसून येतो. आणि सप्टेंबरच्या आतापर्यंत जो काय ट्रेडिंग सेशन झाले 17-18 ह्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो जे काय दिवस झाले त्या महिन्यातले, त्या महिन्यामध्ये, ह्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये देखील 452 पॉईंटची रॅली जी आहे ती मार्केटमध्ये आली. म्हणजे मित्रांनो निफ्टी हा इंडेक्स 8.69% आणि परत इकडे 2% म्हणजे ऑलमोस्ट 12-13% मार्केटची मुवमेंट जी आहे ती काय झाली त्या ठिकाणी हायर साईडला आलेली त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली दिसून येईल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे पद्धतीची मार्केटमध्ये जी आहे ती रॅली कंटिन्यू बेसिसवर आहे आणि त्यामुळे मार्केटमध्ये करेक्ट. आणि विशेषतः तुम्ही जर एप्रिल पासूनचा जर विचार केला, मे महिन्यापासून मित्रांनो कंटिन्यू बेसिसवर मार्केटमध्ये रॅली आहे. आणि हे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील आणि रिटेल इन्व्हेस्टरचा जो इन्फ्लो आलाय ह्या माध्यमातून हे मार्केट वरती आले. आणि ह्या पिरियड मध्ये मित्रांनो खूप जबरदस्त प्रॉफिट बुकिंग देखील फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं पिरियड मध्ये केलंय. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय म्हणतोय मी, मार्केट ज्यावेळेला अपरन मध्ये होतं या पिरियड मध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं त्यांचं प्रॉफिट जे काय करायचं ते केलेलं आहे. आणि आता आपल्या रिटेलरला काय वाटतं माहिती, गारेजच्या मार्केट एवढ्या लाईफ टाईम खायला आलंय, आता इथून मार्केट वरती किती जाणार हे आपल्याला माहित नाही, त्यामुळे लोक प्रॉफिट बुक करायचं किंवा मार्केटवरती बेरिश व्ह्यू एक्सप्रेस करत आहेत. पण मित्रांनो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनी मार्केट ज्यावेळेला अपट्रेंड मध्ये कंटिन्यू जात होतं त्याच वेळेला त्यांनी त्यांचं काही प्रमाणात अमाऊंट जे आहे ते लिक्विडेट केलेले, प्रॉफिट बुक केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या कालखंडाचा जर विचार केला तर मार्केट काही रेंजसाठी साईडवेज बनू शकतं, नाही असं नाही. मार्केट थोड्या टाईमसाठी साईडवेज बनेल, त्यानंतर परत मार्केटमध्ये अपसाईडला रॅली, परत मार्केट साईडवेज बनेल किंवा नॉर्मल मार्केटमध्ये 3-4% जास्तीत जास्त काय होऊ शकतं त्या ठिकाणी करेक्शन होऊ शकतं अँड एन ऍव्हरेजली. आणि त्यानंतर परत मार्केट 8-9% रॅली जी आहे ते तुम्हाला कंटिन्यू करताना त्या ठिकाणी दिसून येईल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे मार्केट जे आहे ते कंटिन्यू बेसिसवर अपसाईडला जाणार आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो पाठीमागच्या 2 महिन्याचा जर तुम्ही बँक निफ्टीचा जर विचार केला तर पाठीमागच्या 2 महिन्यामध्ये बँक निफ्टीमध्ये किती रॅली आली, तर बँक निफ्टीतली रॅली जी आहे ती हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी कंटिन्यू होताना दिसून येईल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. काय सांगतोय मी, ही रॅली देखील तुम्हाला त्या ठिकाणी कंटिन्यू होताना दिसून येईल. बँक निफ्टी जर बघितला तर मित्रांनो पाठीमागचा जो ऑगस्ट महिना होता ऑगस्ट महिन्यामध्ये 1840 पॉईंट बँक निफ्टीमध्ये रॅली आली. म्हणजे ऑलमोस्ट बँक निफ्टी 5.32% वरती गेला होता. आणि चालू मंथमध्ये ऑलमोस्ट मित्रांनो बँक निफ्टी 3.81% अप आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे ही जी रॅली आहे ह्या रॅलीला पॉज मिळू शकतो, नाही असं नाही. पण मित्रांनो मार्केटमध्ये रिव्हर्सल होईल, आपण पूर्ण अमाऊंट प्रॉफिट बुक करूया, मार्केटमधला पैसा बाहेर काढूया असा कोणताही थॉट जो आहे तो सध्याच्या सिनारिओमध्ये मार्केटमध्ये आपल्याला दिसत नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर जर तुम्ही बघितलं तर सध्या मार्केटचं ज्या पद्धतीची कंडिशन आहे, ज्या पद्धतीने मार्केट रॅली करते, मग ही चालू एक्सपायरी आणि मंथली एक्सपायरी जी आहे त्याच्यासाठी ऑप्शनचं प्लेसमेंट कशा पद्धतीचं आहे हे पहिल्यांदा काय करू आपण त्या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो विशेषतः निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीला मित्रांनो सध्या 17600 हा खूप स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो 17800 हा देखील निफ्टीसाठी स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि 18000 हा देखील मार्केटसाठी
काय रेजिस्टन्स आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण मित्रांनो सर्वात महत्वाचं काय तर मंथली एक्सपायरीचा जर विचार केला तर मित्रांनो कुठल्याही परिस्थितीमध्ये मार्केट जे आहे ते आपल्याला या ठिकाणी ह्या चालू एक्सपायरीमध्ये परत एकदा 17,000 च्या खाली जे आहे ते जाताना दिसणार नाही. म्हणजे मार्केटमध्ये जर करेक्शन आलं तर जास्तीत जास्त मार्केट काय होऊ शकतं तर ऑगस्ट महिन्याचा जो लो आहे हा लोचं व्हायलेशन मार्केट करणार नाही हे क्लिअरली मंथली एक्सपायरीच्या ऑप्शनच्या ओआय मध्ये दिसतंय. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि दुसरं मित्रांनो मंथली एक्सपायरीचा जर विचार केला तर 17,500 मुळात खूप स्ट्रॉंग पुट रायटिंग जे आहे ते मंथली एक्सपायरीमध्ये झाले. त्याचबरोबर 17,400 देखील पुट रायटिंग झालेलं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ मित्रांनो असा होतो की बाबा निफ्टीवरती जर तुम्हाला बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर निफ्टी जोपर्यंत 17,400 खाली डेली बेसिसवर जोपर्यंत क्लोजिंग देत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये निफ्टीवरती बेरिश व्ह्यू जो आहे तो एक्सप्रेस करायचा नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक 17,400 वरचा जो डीप असेल त्या डीप मध्ये बाय अँड डीपची स्ट्रॅटेजी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी वापरायची. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुट रायटिंग झाले जे पुट रायटिंग क्लिअरली तुम्हाला इंडिकेशन करते की बाबा निफ्टी जो आहे ह्या मंथली एक्सपायरीला 18,000 ते 18,100 या लेवल पर्यंत देखील एक स्कोप जो आहे तो क्लिअरली ऑप्शन मध्ये फिजिबल दिसतोय. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का मंथली एक्सपायरीमध्ये ऑलमोस्ट 18,100 या स्ट्राईक प्राइस आपण काही प्रमाणात पुट रायटिंग झालेलं दिसून येते. 18,000 पुट रायटिंग झालेलं दिसून येते. म्हणजे याचा अर्थ क्लिअर मार्केट मेबी जर स्पाईक आली किंवा मार्केटमध्ये एक अपट्रेंड अजून जर कंटिन्यू झाला तर मार्केट 18,000 आणि 18,100 या स्ट्राईक प्राइस पर्यंत देखील निफ्टी हायर साईडला जाऊ शकतो. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो जाईलच असं काय नाही. कारण का ऑप्शनचं सेटअप ऑप्शन मधल्या सध्याच्या ज्या पोझिशन आहेत प्लेसमेंट आहे त्याच्यानुसार ही गोष्ट जी आहे ती निफ्टीमध्ये काय होते त्या ठिकाणी व्हिजिबल आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये नेमकी काय कंडिशन आहे तर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये 38,000 आणि 37,800 हा खूप मोठा हर्डल आहे तो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी मार्केटसाठी असणार आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. 38,000 आणि 37,800 या ठिकाणी कॉल रायटर जो आहे तो क्लिअरली व्हिजिबल आहे. म्हणजे विशेषतः हा जो कॉल रायटर बघितला 37,800 हे तर कन्व्हिक्शन कुठं तर तुम्हाला जास्त दिसते. कारण का मार्केट ऑलरेडी 37,800 क्लोज होऊन देखील तिथं कॉलच्या सेल पोझिशन जे आहे त्या मार्केटमध्ये ओपन आहे. दुसरं मित्रांनो लास्ट ट्रेडिंग सेशनला मार्केटमध्ये विशेषतः बँक निफ्टीमध्ये जे काय घडलंय त्याच्यामध्ये मित्रांनो 38,100 या स्ट्राईक प्राइस 38,000 तर कॉल रायटिंग झाले. त्याचबरोबर मित्रांनो 38,100 असेल 38,200 असेल 38,300 असेल या ठिकाणी देखील मार्केटमध्ये ह्यूज कॉल रायटिंग झाले. म्हणजे मार्केट बँक निफ्टीचा जर विचार केला बँक निफ्टीला जर फ्रेश ब्रेकआउट घ्यायचं असेल मार्केटला नवीन टेरिटरीमध्ये जर एंटर करायचं असेल बँक निफ्टीला तर मित्रांनो बँक निफ्टीला किमान 100 ते 150 पॉईंट सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गॅप अप ओपन होणं हे अपेक्षित आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जर गॅप अप ओपन होऊन जर मार्केट हायर साईडला ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर हा कॉल रायटर डेफिनेटली मार्केटमधला बाहेर पडेल आणि तिथं जबरदस्त स्ट्रेंथ जे आहे ते मार्केटमध्ये जनरेट होऊ शकते. पण मित्रांनो दुसरं जर पुट रायटरची सध्याची जर कंडिशन बघितले तर मित्रांनो 37,800 पण पुट रायटिंग झाले. म्हणजे कॉल रायटर आणि पुट रायटर दोघेही 37,800 आसपास आहेत. म्हणजे याचा अर्थ काय हे क्लिअरली कुठं ना कुठं इंडिकेशन आहे की बाबा फर्स्ट ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट साईडवेज राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 37,500 देखील मार्केटमध्ये पुट रायटिंग झाले. त्याचबरोबर मित्रांनो 37,300 पुट रायटिंग झाले आणि त्याचबरोबर 37,000 देखील पुट रायटिंग झालेलं आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे मार्केट जर डाऊन साईडला चाललं तर थोडं स्पीडनं डाऊन साईडला जाऊ शकतो बँक निफ्टी हा इंडायसिस. पण हायर साईडला जाताना मार्केटला थोडं टफ असेल किंवा चॅलेंजिंग असेल. हे पण काय करा पहिल्यांदा या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो या पार्श्वभूमीवर जर आपल्याला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेड टाकायचं असेल तर हा ट्रेड आपला नेमका कुठं बनू शकतो कशा पद्धतीनं बनू शकतो हे पण काय करावं लागेल त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. मित्रांनो तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये अतिशय दर्जेदार चांगलं कंटेंट आहे ऑप्शन ट्रेडिंग संदर्भात ऑप्शन लर्निंग संदर्भात काय होणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे जरूर तुम्ही काय करा आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला अजून एक विनंती आहे. तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही झिरोदा अपस्टॉक ॲलिस ब्ल्यू मध्ये काय करू शकता त्या ठिकाणी अकाउंट ओपन करून देखील आपला टेलिग्राम चॅनल जो आहे तो काय करू शकता त्या ठिकाणी जॉईन करू शकता. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे हा टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जो आहे तो ऑप्शन असेल. लाईफ टाईम तुम्हाला फ्री कॉल भेटेल. मित्रांनो तुमच्यापैकी असंख्य लोकांचा हा पण प्रॉब्लेम आहे की सर आमचं ऑलरेडी डिमॅट अकाउंट आहे मग आम्ही काय करायला पाहिजे
तर मित्रांनो, तुमचा ऑलरेडी डिमॅट अकाउंट असेल, तुम्हाला नवीन डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल, तर मंथली 2000 प्रीमियम सर्व्हिस देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, ती प्रीमियम सर्व्हिस घेऊन देखील काय करू शकता, त्या ठिकाणी तुम्ही आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जो आहे तो जॉईन करू शकता. मित्रांनो, विशेषतः फ्रायडेचं जे मार्केट क्लोज झालंय, युएस मार्केट जे आहे ते ऑलमोस्ट 167 निगेटिव्ह क्लोज झालंय, म्हणजे ऑलमोस्ट 0.5% डाऊन आहे. S&P 500 मध्ये पण ऑलमोस्ट 1% डाऊनफॉल दिसून आलाय. त्याचबरोबर नॅसडॅक मध्ये देखील 137 फॉल जो आहे तो दिसून आलाय. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, युरोपियन मार्केटचा जर विचार केला तर युरोपियन मार्केटमध्ये पण ऑलमोस्ट 1% च्या आसपास एनएन एव्हरेजने फॉल दिसून येते. पण एशियन मार्केटचा जर विचार केला तर जपानचं मार्केट पॉझिटिव्ह क्लोज आहे. त्याचबरोबर सेन्सेक्स वगैरे आपला थोडाफार डाऊन होता, नॉर्मल निफ्टी पण डाऊन होता. ओके, करन्सीचा जर विचार केला तर करन्सीमध्ये एवढा जास्त मूव्ह जो आहे तो आपल्याला इथं आपल्याला दिसत नाही. मित्रांनो, विशेषतः जर तुम्ही विचार केला तर आपल्याला काही उपाबी जे आहेत त्या नेक्स्ट ट्रेडिंग सेशनसाठी महत्वाचे आहेत. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, ज्या आपल्याला काय करावं लागतील या ठिकाणी बघावं लागतील. विशेषतः मित्रांनो, ग्लोबल आपल्या इंडियन इक्विटी मार्केटचा जर विचार केला तर इंडियन इक्विटी मार्केट असेल किंवा ग्लोबल सेंटिमेंट असेल, या ठिकाणी ग्लोबल सेंटिमेंट खूप मोठा असा निगेटिव्ह नाही किंवा इंडियन इक्विटी मार्केटमधला पण सेंटिमेंट एवढा स्ट्रॉंग निगेटिव्ह नाही. म्हणजे मार्केटमध्ये कुठलाही सेंटिमेंट नाही तरी पण मार्केट जे आहे ते काय करत आहे, त्या ठिकाणी हायर साईडला कंटिन्यू ट्रॅव्हल करतोय. मित्रांनो, मार्केटसाठी अजून एक खूप टिगर जो आहे तो येणाऱ्या कालखंडामध्ये असू शकतो. तो टिगर असा आहे की मित्रांनो, ज्येष्ठ मुंबई महानगरपालिकेनं एक डेटा रिलीज केलाय की बाबा ज्या लोकांना लस घेतली नाही त्यांच्या बॉडीमध्ये देखील अँटीबॉडीज जे आहे त्या काय व्हायला लागले, तयार व्हायला लागले कोविड संदर्भात फाईट करण्यासाठी. मित्रांनो, हा खूप चांगला गोष्ट आहे. कारण ह्याला काय म्हटलं जातं मेडिकल लँग्वेज मध्ये विशेषतः, तर हार्ड इम्युनिटी असं म्हटलं जातं. आणि हार्ड इम्युनिटी जी आहे ती आता तयार होताना दिसून येते. आणि आपलं इकडे वॅक्सिनेशन पण जे आहे ते खूप फास्ट सुरू आहे. आणि हे कुठं ना कुठं एक चांगलं इंडिकेशन जे आहे ते आपल्याला असलेलं त्या ठिकाणी दिसून येईल. मित्रांनो, लास्ट ट्रेडिंग सेशन जे होतं त्या लास्ट ट्रेडिंग सेशनसाठी आपण बँक निफ्टी आणि निफ्टीवरती लॉंग पोझिशन घेणार होतो. विशेषतः जर तुम्ही निफ्टीला मी लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये काय केलं होतं त्या ठिकाणी लॉंग पोझिशन घ्यायला सांगितलं होतं. 17,660 वरून काय करायला सांगितलं होतं, या ठिकाणी निफ्टी बाय करायला सांगितलं होतं. आणि मित्रांनो, मार्केट त्या दिवशी काय झालं, गॅप ऑफ ओपन झालं. आणि गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर निफ्टीनं जो हाय तयार केलाय 17,792 हाय तयार केलाय. 17,792 जो आहे तो काय केला, हाय तयार केला. आणि आपलं 17,777 टार्गेट होतं. म्हणजे ओपन झाल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक टार्गेट जे आहे ते, म्हणजे मार्केट ऑलरेडी खूप जास्त गॅप ऑफ ओपन झालं, थोडं टार्गेट जे तुम्हाला इथं हायर साईडला मिळत, त्यानंतर हायर साईडला प्रॉफिट बुकिंग जे आहे ते झालेलं आहे. मित्रांनो, बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी मित्रांनो आपण 17,815 वरून बाय करणार होतो. आणि त्या ठिकाणी आपण टार्गेट जे आहे ते 17,940 टार्गेट ठेवलं होतं लास्ट ट्रेडिंग सेशनसाठी. तर तिथं बँक निफ्टीनं जो हाय तयार केला होता 38,112 हाय तयार केला होता. म्हणजे 38,030 वरती बँक निफ्टी ओपन होल्ड झाल्यानंतर आपल्याला 38,260 टार्गेट अपेक्षित होतं. पण ते टार्गेट आपलं त्या ठिकाणी अचीव झालेलं नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, कारण का मार्केटमध्ये काही गोष्टीमुळे सेलिंग प्रेशर जो आहे तो त्या ठिकाणी माउंट होईल. पण मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय, आपल्या लेवल किती इम्पॉर्टंट आहे हे पहिल्यांदा समजून घ्या. कारण का मित्रांनो, तुम्हाला जर खरंच स्टॉक मार्केटमध्ये सक्सेस व्हायचं असेल, खरंच पैसा कमवायचा असेल आणि एक शांत झोप घ्यायची असेल ऑप्शन ट्रेडिंग मध्ये, मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग हे ऍडिक्शन मानलं जातं. खूप वाईट कंडिशन, वाईट ऍडिक्शन आहे हे पहिल्यांदा लागतं. कारण की एकदा जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगचा जर सवय लागली तर ते सुटणं सहजासहजी शक्य नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे आपलं जर मार्केटमधलं जी स्ट्रॅटेजी आहे, आपण जे मार्केटमध्ये काम करतोय ते कशा पद्धतीनं मिनिमाइज रिस्क करून कमीत कमी लॉस घेऊन कशा पद्धतीनं मॅक्झिमाइज प्रॉफिट करता येईल, ह्याच्यावरती आपण मेनली काम करतोय. आणि मित्रांनो, तुम्ही जर ह्या लेवलवरती काम केलं असतं लास्ट ट्रेडिंग सेशनला फ्रायडेला, तर मित्रांनो बँक निफ्टीनं फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जो लो तयार केला तो कुठं आहे लो मित्रांनो, तर मित्रांनो आपण बँक निफ्टीला शॉर्ट करणं होतो, सेल करणं होतो, पुट साईटला पीई बाय करणार होतो 37,427 खाली बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरू केल्यानंतर. आणि मित्रांनो, लास्ट ट्रेडिंग सेशनचा बँक निफ्टीचा लो आहे 37,396 काय, त्या ठिकाणी लो तयार केला. म्हणजे एक्झॅक्ट मित्रांनो 20-30 डिफरन्स जो आहे तो राहिला. म्हणजे त्या ठिकाणी 1 पण बँक निफ्टी त्या ठिकाणी टिकला नव्हता, तिथं फक्त टच केला आणि तिथून बँक निफ्टी काय झाला, वर झाला. म्हणजे मित्रांनो, आपण किती तर लोकांना मार्केटमध्ये बेरिश पोझिशन घेण्यापासून वाचलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं बाबा तुम्ही बाय अँड डिपची स्ट्रॅटेजी काय करा त्या ठिकाणी वापरा. तुम्ही जर ही वापरली तर एक्झॅक्ट डॉट मित्रांनो बॉटम जो आहे तो बँक निफ्टीचा तुम्हाला त्या ठिकाणी पकडता आला असता. आणि तिथून मित्रांनो बँक निफ्टी जो आहे तो 350-450 जो आहे तो हायर साईडला परत काय केलं होतं, ट्रॅव्हल केलं होतं. मित्रांनो, ह्या पार्श्वभूमीवर जर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल,
त्याच्यामध्ये जर ट्रेड टाकायचं असेल तर हा तुमचा ट्रेड कुठं बनू शकतो, कशा पद्धतीनं बनू शकतो, कोणता ऑप्शन तुम्ही बाय केला पाहिजे, कोणत्या ऑप्शनमध्ये जबरदस्त ऍक्शन सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते, ह्याची चर्चा जी आहे ती आपण काय करू मित्रांनो आता. तर मित्रांनो, तुम्हाला बँक निफ्टीला सोमवारी काय करायचं आहे, तर लॉंग पोझिशन जर बँक निफ्टीमध्ये घ्यायची असेल तर ही लॉंग पोझिशन तुम्ही कुठून घ्या, तर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो बँक निफ्टी 38,039 वरती जर ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर जरूर मित्रांनो बँक निफ्टीवरती एक बुलिश व्ह्यू जो आहे तो तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी तुमचा एक्सप्रेस करू शकता. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मग या ठिकाणी जर तुम्हाला हा ऑप्शन जर बाय करायचा असेल तर कोणता ऑप्शन बाय केला असेल करायला पाहिजे, तर मित्रांनो बँक निफ्टी बाय अबाव 38,049 वरून काय करायचं, या ठिकाणी तुम्हाला बँक निफ्टी बाय करायचं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जे पहिलं टार्गेट भेटेल, कुठलं टार्गेट भेटणार आहे मित्रांनो, 38,210 हे तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. कारण का हे टार्गेट आपण का घेतो मित्रांनो ते पण सांगतो. कारण का या ठिकाणी मार्केटमध्ये क्लिअरली चेंज इन ओआय जो आहे हा झालेला आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे इथं कॉल रायटर थोडा जास्त व्हिजिबल आहे, म्हणजे मार्केट तिथपर्यंत इझिली काय करू शकतं जाऊ शकतं. समजा त्याच्यावरती जर मार्केटने ट्रॅव्हल करायला सुरुवात केली तर मित्रांनो मार्केट 38,460 पर्यंत पण काय करू शकतं त्या ठिकाणी जाऊ शकतं. पण 38,460 वरती मार्केटला ट्रॅव्हल करणं थोडं टफ आणि चॅलेंजिंग असणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. समजा मार्केटचं या ठिकाणी ऑप्शनचं सोमवारी काय सेटअप असेल, काय गोष्टी असतील, हे बघून मी त्याच्या वरच्या लेवल जे आहे ते आपल्या बाजार होल टेलिग्राम चॅनलवरती काय करेल तुम्हाला शेअर करेल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का ज्या पद्धतीचं कॉल रायटिंग आहे मार्केटमध्ये, बँक निफ्टीमध्ये 38,000 असेल, 38,100 असेल, 38,200 असेल, 38,300 या स्ट्राईकपर्यंत ह्यूज कॉल रायटिंग आहे. त्यामुळे इथं मार्केटवरती बेरिश व्ह्यू एक्सप्रेस बुलिश व्ह्यू स्ट्रॉंग पण ठेवून चालणार नाही. कारण का ही प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे मित्रांनो, मार्केट जे आहे ना सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ह्या रेंजमध्ये अडकण्याची खूप जास्त शक्यता आहे. ह्या रेंजमध्ये मार्केट काय करेल, त्या ठिकाणी फसेल, अडकून बसेल, ह्या रेंजच्या बाहेर मार्केट सहजासहजी लवकर तुम्हाला जाताना दिसून. आणि समजा मार्केटनं जर इकडे हायर साईडला 38,050-60 वरती जर ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर फास्ट मुवमेंट जी आहे ती भेटेल. मित्रांनो बँक निफ्टीला जर तुम्हाला सेल करायचं असेल सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला तर बँक निफ्टी कुठून सेल करू शकता तुम्ही साधारणतः, तर मित्रांनो बँक निफ्टीवरती तुम्हाला बेरिश व्ह्यू एक्सप्रेस करायचा आहे. कुठून एक्सप्रेस करायचा आहे, तर 37,724 खाली बँक निफ्टी जरूर सेल करा. काय सांगतोय मी, बँक निफ्टी सेल बिलो 37,700, बँक निफ्टी 37,724 खाली बँक निफ्टी काय करा या ठिकाणी सेल करा. या ठिकाणी मित्रांनो 37,510 हे पहिलं टार्गेट भेटेल, 37,410 हे दुसरं टार्गेट भेटेल, आणि त्यानंतर मित्रांनो 37,210 जे हे टार्गेट काय होईल तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. आणि इव्हन 37,000 पण टार्गेट जे आहे ते बँक निफ्टीवरती लोअर साईडला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय होऊ शकतो तुम्हाला भेटू शकतं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे 700-800 पॉईंट इझिली बँक निफ्टी डाऊन साईडला जाऊ शकतो ना, असं नाही. पण मित्रांनो बँक निफ्टी जाईल न जाईल हे सांगता येत नाही. पण सर्वात महत्वाचं काय तुमच्यासाठी, जोपर्यंत बँक निफ्टी ही लेवल ब्रेक करत नाही डाऊन साईडला क्लोजिंग बेसिसवर 5-10 मिनिटं जोपर्यंत बँक निफ्टी 37,510 खाली क्लोज होत नाही तोपर्यंत बँक निफ्टी पडणार नाही. म्हणजे ह्या दोन लेवलच्या वरती कंट्रोल्ड जो फॉल असेल, बाबा ऑप्शनचं सेटअप, ऑप्शनचं कॉल रायटर, पुट रायटर कुठं आहे, बाकीचं ओव्हरऑल मार्केटचा निफ्टीचा सेंटिमेंट कसा आहे, स्टॉक फ्युचरमध्ये काय कंडिशन आहेत, ही कंडिशन बघून तुम्ही काय करू शकता या ठिकाणी 37,724 वरचा फॉल बाय करू शकता. किंवा जास्तीत जास्त जर मार्केटमध्ये अजून डिप आली तर ही डिप कुठं जाऊ शकते, फक्त 37,510 पर्यंत जाऊ शकते. मग इथं तुम्हाला साधारणतः एक थोडाफार मोमेंटम जो आहे तो 150-200 पॉईंटचा डाऊन साईडला भेटू शकतो. पण 37,510 खाली बँक निफ्टी ट्रॅव्हल करणं थोडं टफ आहे. पण ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर तिथं सेलिंग प्रेशर जास्त पण काय होऊ शकतो, जनरेट होऊ शकतो, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ह्या लेवलवरती काय करायचं तुम्हाला बँक निफ्टीमध्ये सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काम करायचं आहे. समजा मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट जर गॅप अप ओपन झालं किंवा खूप मार्केट गॅप डाऊन जर ओपन झालं तर त्या ठिकाणी आपल्या लेवल जे आहेत ते मित्रांनो काम करणार नाहीत. त्या ठिकाणी त्या लेवलचा पूर्ण अर्थ बदललेला असेल. कारण का ह्या पाठीमागचं रिझन असं आहे मित्रांनो, ह्या ज्या लेवल्स आपण जनरेट केलेत, ऑप्शनचं सेटअप काय आहे, टेक्निकल सेटअप इंडेक्सचं काय, ह्याच्यावरून हा लेवल चेंज काढलेला असतात. आणि त्यामध्ये विशेषतः चेंज इन ओआयला आपण जास्त वेटेज दिलेलं असतं. त्यामुळे तिथे लाईव्ह मार्केटमध्ये जर हा डेटा चेंज झाला तर तिथल्या आपल्या ह्या डेटाचं किंवा ह्या लेवलचं रिलेव्हन्स जो आहे तो देखील कमी होतो. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी जर तुम्हाला बँक निफ्टी बाय करायचं असेल
तर बँक निफ्टी कुठून बाय करू शकता तुम्ही सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये? तर मित्रांनो, सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला निफ्टी हा इंडायसिस बाय करायचा आहे. कुठून बाय करायचा आहे? 17,630 वरून निफ्टी जो आहे तो आपल्याला बाय करायचा आहे. निफ्टी बाय अबव 17,630 वरून निफ्टी बाय करा. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल 17,670. हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,692 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर मित्रांनो 17,720 वरती जर बँक निफ्टी होल्ड झाला तर 17,750 टार्गेट जे आहे ते काय होईल स्क्रीनवर भेटेल, किंवा त्यानंतर मित्रांनो 17,800 पण टार्गेट जे ते काय होऊ शकतं निफ्टीमध्ये भेटू शकतं. तुमच्यापैकी काही लोकांना असं पण वाटू शकतं की सर इथं इतक्या छोट्या छोट्या लेवल का घेतलेत निफ्टीमध्ये, कारण का मित्रांनो निफ्टीचं तुम्हाला बिहेव्हिअर माहित असलं पाहिजे, निफ्टीचं ऑप्शन सेटअप तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्या सेटअपनुसार निफ्टीमध्ये मित्रांनो जास्तीत जास्त 50-60 पॉईंटची मुवमेंट जे ते वन टाईम येते, त्यापेक्षा मोठी मुवमेंट निफ्टीमध्ये व्हिजिबल नसते, कारण का तिथं कॉल रायटर पुट रायटर जे आहे ते अग्रेसिव्हली त्यांच्या पोझिशन चेंज करत असतात. हे पर्यंत काय करा लक्षात. मित्रांनो निफ्टीला जर निफ्टीवरती जर आपल्याला उद्या बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल, डाऊन साईडला आपल्याला निफ्टीला जर सेल करायचं असेल, तर साधारणतः आपण निफ्टीवरती बेरिश व्ह्यू कुठून ठेवूया? तर मित्रांनो जोपर्यंत निफ्टी 17,480 च्या खाली जात नाही तोपर्यंत निफ्टीवरती बेरिश व्ह्यू ठेवू नका. पहिली गोष्ट, निफ्टी सेल बिलो 17,480 च्या खाली निफ्टी सेल करा. 17,450 हे तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल, 17,420 हे दुसरं टार्गेट भेटेल, 17,390 हे दुसरं तिसरं टार्गेट भेटेल, आणि 17,355 हे चौथं टार्गेट जे ते काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला निफ्टीमध्ये भेटेल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला मेनली मित्रांनो मार्केटमध्ये सोमवारचे ट्रेडिंग सेशनमध्ये पहिलं तर ह्या रेंजमध्ये ट्रेडिंग करायचं, अवॉइड करायचं, कारण तिथे ह्या रेंजमध्ये मार्केट जास्त वेळ थांबेल, टाइम स्पेंड करेल, आणि तिथून परत मार्केट हायर साईडला किंवा लोअर साईडला जे आहे ते ट्रॅव्हल करायचा प्रयत्न करेल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मार्केट खूपच गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन झालं तर तिथं ह्या लेवलचा रिलेव्हन्स राहणार नाही, हे पण काय करा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो आपला व्हिडिओ तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती, तुम्ही सोशल मीडियावर असाल तर तिथं पण जरूर शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.